नगर कल्याण महामार्गावरील नेप्ती जवळील बायपास जवळ दुपारच्या सुमारास एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झालाय. यामध्ये तरुणीचा मृत्यू झालाय तर 4 प्रवासी जखमी झाले. हा एक नवीन औरंगाबादचा बायपास या ठिकाणी झालेला आहे आणि या चौकामध्ये बरेच ऍक्सिडेंट झाले. अनेक मोटरसायकलच्या ऍक्सिडेंटमधून मोटरसायकलस्वार या ठिकाणी ठार झालेले आहेत. यापूर्वी घटना घडलेल्या आहेत. खरं म्हणजे इथं ट्रॅफिक पोलिसांचं नियंत्रण इथल्या वाहतुकीवर असणं अत्यावश्यक आहे आणि आता तर एसटी आणि कंटेनर समोरासमोर आलेले आहेत. एक मुलीचा त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजमधलं ती गाडीत बसली होती आणि नगरकडे जातानाच गाडीचा चौकात ॲक्सिडेंट झाल्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे. काही प्रवासी गंभीर जखमी आहेत, त्यांनाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे. मी थोड्याच वेळामध्ये तिथे जाईन आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगून या ठिकाणी तातडीनं ट्रॅफिक पोलीस किमान 6 ते 9 या ठिकाणी राहील याची व्यवस्था करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले. मी चौकात इथं आलो त्यावेळेस माझ्यासमोर हा अपघात झाला. शिर्डी रोडनी पुणे हायवेकडे कंटेनर जोरात येत होता आणि कल्याण रोडनी नगरकडे पारनेर डेपोची बस येत होती. तर दोन्ही वाहनांचा वेग अतिशय मोठा होता. एस टीवाल्याला कंटेनरचा अंदाज नाही आला आणि कंटेनरला एस टीवाल्याचा अंदाज नाही आला. एस टी निम्म्या रस्त्यात आल्यानंतर एस टीने थोडा ब्रेक मारला आणि मागच्या बाजूला कंटेनरचा मोठा डॅश बसला निम्म्या याच्यात. त्यामुळे एस टी फिरली आणि एस टीने एक पलटी मारून दोनदा एस टी वायबल झाली. त्या एस टीमध्ये जवळपास 25 ते 30 ते 35 प्रवासी टोटल होते. त्यात काही शाळकरी मुली होत्या, काही वृद्ध म्हातारी माणसं होती, काही लेडीज होत्या. सगळ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या होत्या, मुक्का मार होता बरं त्यांना. त्यात एक मुलगी जागेवरच एक्सपायर झाली. सुरुवातीला सगळ्यात प्रथम मी लाईव्ह हा ॲक्सिडेंट पाहिल्याबरोबर मी सगळ्यात पहिले एस टीमध्ये घुसलो आणि माझ्याबरोबर माझा एक मित्र होता रामभाऊ थोरात. आम्ही दोघांनी मिळून जवळपास 25 ते 30 लोकांना जखमींना बाहेर काढलं आणि त्यांना व्यवस्थित हॉस्पिटलला पोहोचायचं काम केलं. बऱ्याच जणांना आम्ही मदत केली परंतु आम्ही त्या मुलीला काही वाचवू शकलो नाही. आणि असे अपघात इथं कायम होत असतात. इथं प्रशासन अजिबात याच्या दखल घेत नाही. अनेक वेळा आंदोलनं झाले, भरपूर काही गोष्टी झाल्या पण कुणी त्याची काही दखल घेत नाही. नेमका हा चौक मोठा आहे आणि हा जो बायपास रस्ता आहे आता या बायपासला सगळी जड वाहतूक वळवल्यामुळं आणि बाहेरून वाहन येत असल्यामुळं यातल्या बाहेरच्या लोकांना बाहेरच्या ड्रायव्हरला इथल्या चौकाचा अंदाज येत नाही आणि इकडून येणारे ज्या कल्याणकडून येणारे जे वाहन आहेत त्यांना पण काही अंदाज येत नाही चौकाचा. तर प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी काहीतरी कार्यवाही करावी जेणेकरून भविष्यात असे अपघात होणार नाही. जवळपास या चौकात आत्तापर्यंत छोटे मोठे धरून 20-25 अपघात आत्तापर्यंत झालेले आहेत.